नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या ऑटो चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण पाहू शकतो की पूर्णपणे आज जो पाऊस आहे तर तो पूर्णपणे उघडलेला आहे, त्याच्यामुळे आपल्या रणामध्ये आपण पाहू शकतो की जनावरांसाठी आपण मक्याचे बी टाकणार आहोत। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या रणामध्ये ज्वारीची पेरणी करणार आहोत आणि त्याचबरोबर आपण काल कांद्याचे रोप टाकून घेतलेले आहे, तर त्याचे सारे वगैरे आपल्याला पाठ वगैरे पाडायचं आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, दुसरीकडे आपल्याला सरी काढण्यासाठी जायचे आहे, त्याचबरोबर पेरणी वगैरे करण्यासाठी सुद्धा जायचे आहे। तर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहेत ते तुमच्यापर्यंत मिळत राहते। तर मित्रांनो, सकाळ सकाळ आपण आपल्या ट्रॅक्टरला संपूर्णपणे ग्रेस वगैरे केलेले आहे आणि त्याचबरोबर आपण पाहू शकतो की पेरणीचे पाईप वगैरे असतील तर ते व्यवस्थित आपण बसून घेतलेले आहेत, कारण की त्या संपूर्ण निघाल्या होत्या, कारण की पेरणीचे दिवस नव्हते आणि त्याच्यामुळे त्यांना दुरुस्त करून घेतल्या। आणि आता आपण पेरणी करण्यासाठी जाणार आहोत, त्याचबरोबर ज्वारीचे जे बियाणे आहेत तर ते आपण घेणार आहोत आणि पेरणी करण्यासाठी जाणार आहोत। तर 2 दिवसापूर्वी पेरणीसाठी जाण्यासाठी आपण 2000 मित्रांनो डिझेल आणले होते, परंतु पाऊस काय 2 दिवस उघडला नव्हता, त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या ट्रॅक्टरमध्ये जवळपास 1.5 टाकी मित्रांनो फ्युल आहे, डिझेल आहे, आपण पाहू शकता सेंटरवरती जो फ्युलचा काटा आहे, त्याच्यामुळे एवढे जे डिझेल आहे तर ते आपल्याला दिवसभर फुल ट्रॅक्टर चालला तर ते आपल्याला पुरणार आहे। आज पाहू शकतो की आपल्या ट्रॅक्टरचे जे तास आहेत तर ते 5573 आहेत। आज पाहूयात किती तास आपला ट्रॅक्टर चालतोय। तर मित्रांनो, या रानामध्ये आपण ज्वारी पेरत आहोत आणि त्याचबरोबर याच्या खालच्या रानामध्ये इथं मित्रांनो मटकी आहे, याच्यामध्ये ज्वारी पेरून झाल्यावरती मित्रांनो एक दुसऱ्या रानामध्ये एक 2 ठिकाणी आपल्याला ज्वारी पेरायची आहे आणि त्याच्यानंतर आपण जनावरांसाठी मका पेरणार आहोत। तर मित्रांनो, हे जे रान आहे तर ते माळ रान नाही, आपले आपल्याला या रानामध्ये पाण्याची वगैरे काही सोय नाही, याच्यामुळे आपण या ठिकाणी ज्वारी पेरतो। आणि ज्वारी म्हणजे मित्रांनो आपण जनावरांच्या कडव्यासाठी प्रामुख्याने आपण ज्वारी पेरतो। आज पूर्णतः ऊन पडलेले आहे। तर मित्रांनो, आपली मका वगैरे संपूर्ण पेरून झाली, या रानामध्ये आपण ज्वारीचे बियाणे टाकलेले आहेत आणि आता फक्त याला कल्टिवेटर मारणार आहे, म्हणजे फक्त काकरणी करणार आहे आणि एक थोड्या वेळानंतर आपल्याला एका ठिकाणी दणा मेथी टाकण्यासाठी जायचे आहे। तर ते टाकून झाल्यावरती मित्रांनो आपण याला नंतर सारे काढणार आहेत, कारण की तोपर्यंत रान सुकेल आणि आपण पाहू शकतो की आपण ज्या खालच्या वरात आपण तिथे मका टाकलेली आहे, आपले घरचे जे संपूर्ण काम आहे तर ते झालेले आहे। आता आपल्या याच्या वावरामध्ये फक्त सारे काढणे फक्त राहिलेले आहे आणि याच्यानंतर आपण दणा मेथी टाकण्यासाठी जाणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा कांद्यासाठी एका ठिकाणी 1 ते 2 ठिकाणी आपल्याला बेड काढण्यासाठी जायचे आहे। तर मित्रांनो, आपले संपूर्ण जे रान आहे तर ते कल्टिवेटर मारून झालेले आहे, तर आपले हे जे सारा यंत्र आहे तर ते आपण या कल्टिवेटरवरती टाकूयात आणि आपल्याला ज्या ठिकाणी दणा मेथी टाकण्यासाठी जायचं आहे तर तिथे जाऊयात, कारण की मित्रांनो तिथे पण दणा टाकल्यावरती किंवा मेथी टाकल्यावरती आपल्याला आधी कल्टिवेटरच मारायचं आहे, जे बी आहे ते आपल्याला कालवायचे आहेत आणि नंतर सारे काढायचे आहेत। सारा यंत्र आपले हे जे आहे तर ते जोडलेले असणार आहे, त्याच्यामुळे आपण जाता जाता हे सारे काढणार आहे आपले। आणि त्याचबरोबर आपल्या पाहू शकते की आपले हे जे खालचे शेवटचे रान आहे त्याच्यामध्ये आपली मका जी आहे तर ते जाता जाता आपण मका घेऊन जाणार आहोत। तर मका मित्रांनो थोडीशीच राहिलेली आहे, आज तिथं शेवट होईल, त्याच्यानंतर आपण त्या रानामध्ये ते जवळपास 1 एकर रान आहे तर त्या रानामध्ये आपण पुन्हा आपण एडवांटाची 756 जी मका आहे तर त्याची लाकोड करणार आहे। ते जे संपूर्ण रान आहे तर ते 10 ते 12 दिवस आपण तापून देणार आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मका लागवड करणार आहे, कारण की त्याचा आपल्याला मुरघास करायचा आहे खड्ड्यामध्ये, त्यासाठी आपण मित्रांनो त्याची लागण करणार आहे त्या मकाची त्या ठिकाणी। तर मित्रांनो, दणा मेथी टाकून आपण माघार आलेलो आहे आणि आपल्या वरातील आता सारे कडे आहेत, ते जवळपास आपल्याला मित्रांनो 1.5 तास गेला, कारण की बियाणे सुद्धा आपण टाकले तो जो शेतकरी आहे तर त्याला बियाणे वगैरे टाकता येत नव्हते,
तर ते त्यांचे बियाणे आहे, तर ते आपणच टाकलेले आहेत आणि आपणच नंतर कल्टिवेटरने का करून सारे काढलेले आहेत. जवळपास ते जे रान आहे तर ते एकरभर होते. तर मित्रांनो, आपल्या वावरातील सारे सुद्धा काढून झालेले आहेत. आपण शेवटचे आठ तास मारत आहोत आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला जायचं आहे जे गायींची मका आहे. तर मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला आपल्या गायींसाठी आपल्या रानातून मका घेऊन जायचं आहे. आपले खालीच आपले मका जे रान आहे, आज मकाचा सुद्धा शेवट झालेला आहे. त्याच्यानंतर आपण मित्रांनो गायींना त्या मुरघासाचे जे पॅक करून ठेवलेले आहेत तर ते आपण चालू करणार आहोत. तर मित्रांनो आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने आपण संपूर्णपणे मका हे रचून घेतलेले आहे. आता आपला हा जो मक्काचा प्लॉट होता, 1 एकराचा प्लॉट होता, तो आता संपलेला आहे. आपण आता वेड यंत्र जोडून घेणार आहोत. तर मित्रांनो आता वाजलेले आहेत 5. आपल्याला जवळपास आता ज्या ठिकाणी आपण चाललो आहे तर तिथे आपल्याला 1 8 पानाची वेळ काढायची आहे आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्याला 1 5 पानाची वेळ काढायची आहे. तर मित्रांनो तेवढे 6 साडेसहा वाजेपर्यंत आपल्याला झाले पाहिजे आणि त्याच्यानंतर आजची जी काही 2 जी कामे पेंडिंग राहिली आहेत तर ती उद्या करणार आहोत. तर मित्रांनो आपण बेड काढून आलेलो आहे. तेथील जे बेड होते ते 8 पांड होते. तर ते बेड आपण काढलेले आहेत. आपण मागं पाहू शकतो की ही जी पट्टी लावलेली आहे तर बेड सपाट होण्यासाठी आपण मात्र ही पट्टी लावलेली आहे. तर आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचे आहे तर तिथे त्यांना सरी टाईप पाहिजे, म्हणजे ही जी पट्टी आहे तर मागं बेड सपाट नको, यासाठी आपण ही जी पट्टी आहे तर ती आपण आपल्या घरी काढून ठेवणार आहोत. आणि अशीच हे जे बेड यंत्र आहे तर ते घेऊन जाणार आहोत. मित्रांनो आत्ता वाजलेले आहेत 5:30. तर तेथील जे बेड आहेत ते आपल्याला 1 अर्धा तासात दूर करायला लागणार आहेत. आणि त्याचबरोबर आपण काल आपल्या रानामध्ये रोप टाकलेला आहे तर त्याला सुद्धा आपण एरेझरद्वारे पाठ पाडणार आहोत. बेड्यांतरद्वारे आपण त्याला पाठ पाडून घेणार आहोत की जेणेकरून आपल्याला पाठ वगैरे ओढावे लागायचे नाही. तर आधी आपण बेड काढून नेऊयात आणि त्यानंतर आपले घरचे पाठ जे आहेत तर ते पाडूयात. तर मित्रांनो हे आपले वावर आहे. आपण मागाशी याच्यामध्ये सारे काढलेले आहेत, ज्वारी आपण टाकून याच्यामध्ये सारे काढलेले आहेत. आणि मित्रांनो दुपारी ज्या ठिकाणी आपण मेथी आणि कोथिंबीर टाकली होती, म्हणजे दाणा टाकला होता, तर त्याच ठिकाणी त्याच मालकाचे एक थोडेशिवा
रान राहिलेले आहे, तर त्यांना त्याच्यामध्ये बेड काढायचे आहे, म्हणजे सरी काढायचे आहे. ते कशासाठी? तर त्यांना त्यांचे जे कांद्याचे रोप आहे तर थोडे शिल्लक आहे, त्यासाठी त्यांना तिथे कांदे लावण्यासाठी सरी काढायचे आहे. म्हणजे सरी टाईप ज्या पद्धतीने सरी काढून ती फोडतात, छोटे छोटे वाफ्या तयार करतात, तशा पद्धतीने मित्रांनो त्याच्यामध्ये त्यांना कांदे लावायचे आहे. तर आज खूप कंटाळा आला, कारण की जवळपास 3 ते 4 दिवसाचा जो ट्रॅक्टर आहे तर तो पावसामुळे बंद होता, आणि अचानक एवढे दिवसभर काम करायचं म्हणजे की थोडा कंटाळा येतो. तर मित्रांनो आपण या ठिकाणी आलेलो आहे, आपण पाहू शकता की हे जे वावर आहे, तर याच्या अर्धे म्हणजे आपण पाहू शकतो की वारे म्हणून ठेवलेलं आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये आपण मेथीचे बियाणे टाकून इथे सारे काढलेले आहेत, आणि याच्यात वरच्या वारामध्ये मित्रांनो आपण कोथिंबीरांचे दाणे टाकलेलं आहे. आणि हा जो मोकळा जो भाग आहे, तर हे जे शेत आहे, तर हे 5 खंड आहे, याच्यामध्ये आपल्याला बेड काढायचे आहे. तर दुपारीच आपण येथे हे काम करून गेलेलो आहोत, आणि तसेच याला काकडणे करून ठेवले आहे, आणि याच्यामध्ये आपण बेड काढणार आहोत. येथून बेड पाडून गेल्यावरती आपण आपल्या रानामध्ये पाठ पाडणार आहोत, आणि त्यानंतर ना आपल्या ब्लॉगचा शेवट होणार आहे मित्रांनो. तेथील आपण सरी काढून आलो, आणि आता आपण पाहू शकतो की आपल्या रानामध्ये आलेलो आहे, आणि आपण पाहू शकता की येथे आपण सारा पाडलेला आहे, आणि याच्या शेजारी आपण रानून पाठ ठेवलेला आहे. तर येथे आपल्याला पाठ पाडायचा आहे, कारण की खालच्या वरात आपल्याला पाणी नेण्यासाठी आपल्याला येथून पाठ लागतो, कारण की खालची वावर जे आहे तर ते लेवलमध्ये नाही, कारण की या ठिकाणी थोडासा खड्डा आहे, त्याच्यामुळे आपल्याला या खालच्या वावराच्या मध्यातून आपल्याला पाणी न्यावे लागते. त्यासाठी मित्रांनो येथे आपला पाईप आहे, येथून एक पाठ पाडला की तेथे पाणी जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो खालच्या रोपाच्या वावरामध्ये आपल्याला रोपासाठी आपल्याला भिजवण्यासाठी एक पाठ पाडायचं, तिथे पाठ पाडूयात आणि आपण घरी जाऊयात. तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला सिंगल पाठ पाडायचं आहे, तर त्यासाठी आपण हे जे बेड यंत्र आहे, तर त्याचा आपण उजवी साईडचा फण ठेवणार आहे, आणि हा डाव्या साईडचा जो फण आहे तर तो काढून ठेवणार आहोत, की जेणेकरून आपला जो पाठ आहे तर तो एकच पडेल आणि व्यवस्थित पडेल. यावरामध्ये आपण रोप टाकलेलं आहे, आणि आपल्याला या ठिकाणावरून आपल्याकडे पाठ पाडायचं आहे, त्यासाठी आपण रोपाला एक पाठ पाडून घेऊ आहेत. उशीर खूप झालेला आहे मित्रांनो, आता घरी जाऊन तुझं गायींचे काम करायचे आहे. पडून झालेला आहे, आपण हा जो कण काढला होता तर तो आपण याच्यावरती ठेवून आपण आता घराच्या दिशेने निघालेला होता. तर मित्रांनो आपण सकाळी पाहिलं होतं की आपला ट्रॅक्टर आहे तर तो 5573 तास चालला होता, आणि आता पाहू शकतो की 5578 तास मित्रांनो आपला ट्रॅक्टर आहे तर तो चाललेला आहे. 73 74 75 76 77 78 मित्रांनो आज जो आपला ट्रॅक्टर आहे तर तो 5 साडेपाच तास चाललेला आहे,